सोन्याचा देव माझा त्याचं सोन्याचं देऊळ, 9 लाख तारांगणी उतरली जेथे असे माझ्या राजा मल्हारीचे रावळ, जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर, ओम श्री मार्तंड भैरवाय नम, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। नमस्कार मंडळी, आज आपण खंडोबा नवरात्री म्हणजेच षडरात्रोत्सव घटस्थापना कशी करावी हे पाहणार आहेत। तर ज्या प्रकारे आपण आश्विन महिन्यात आपल्या कुलदेवीची नवरात्र साजरी केली होती तर तेव्हा आपण कुळाचार केला, तर आता आपण कुलधर्माचे पालन करणार आहोत। तर ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी आपल्या कुलस्वामीची 6 दिवस सेवा कशी करावी हे आपण आज पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे तुम्हाला गुरुचरित्र महालक्ष्मी व्रत सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। तर 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर यामध्ये षडरात्र उत्सव आहे, तर हा खरं तर घरातील कर्त्या पुरुषाने करायचा असतो। यामुळे मुलगा व वडील यांच्यातील वाद असतील तर ते नाहीसे होतात, किंवा महिलेने केला तरी चालतो। मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी या षडनवरात्रीला सुरुवात होते, तर या कालावधीला आपण देव दीपावली असे म्हणतात। तर पहिल्या दिवशी घट बसवून 6व्या दिवशी चंपाषष्ठी करायची असते। तर चंपाषष्ठीला नैवेद्य अत्यंत साधा असतो। चंपाषष्ठी दिवशी बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, मुठीने फोडलेला कांदा, कांद्याची पात हा नैवेद्य दाखवा। तर पूजा सुरू करत असताना सर्वात प्रथम दिवा लावून घ्यावा व दिवा अखंड लावावा। त्यानंतर एक चौरंग घेऊन त्याच्याखाली रांगोळी घालावी व चौरंगावर पिवळे स्वच्छ कापड हंतून घ्यावे व नंतर तांदळाच्या राशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घालाव्या। त्यावर कलश स्थापन करावा। कलशाला तुम्ही पिवळा धागा बांधू शकता किंवा हळदीने असे पट्टे ओढून घ्यायचे। कलशामध्ये कुंकू न टाकता त्यामध्ये दुर्वा, हळद, नाणे, सुपारे व बेलपत्रे टाकून घ्यावे, कारण बेलपत्र हे खंडोबारायांना अतिशय प्रिय आहे। आता कलश स्थापन करावा। बाजूने विड्याची पाने ठेवायची। विड्याची पाने नसतील तर आंब्याची पाने ठेवली तरीही चालेल। व तांदळाने चौक केला आहे तिथे मध्यभागी कलश स्थापन करायचा। 13 तारखेला तुम्ही दिवसभरात कधीही घट स्थापना करू शकतो। आता आपण अजून कोणते देवदेवता स्थापन करायचे ते बघू। प्रथम आपण गणपतीची मूर्ती स्थापना करू व त्याचा अभिषेक घेऊन विड्याची पाने कलशासमोर ठेवू आणि गणपतीची हळद कुंकू लावून दुर्वा वाहून धूपदीप करावे व गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अवश्य दाखवून घ्यावा। अशा प्रकारे आपला षडरात्र उत्सव नवरात्रीचा सुरुवात म्हणजे श्री गणेशा झाला। खंडोबाच्या या नवरात्री उत्सवामध्ये शिवलिंगाची स्थापना केली जाते। या शिवलिंगाच्या स्थापनेला अतिशय महत्त्व आहे। शिवलिंगाची स्थापना आपण कलशाच्या उजव्या बाजूला करावी। तुमच्याकडे शिवलिंग नसेल तरी तुम्ही तांदळानेच शिवलिंग तयार करा। व शिवलिंगाला घटस्थापनेत इतके महत्त्व का आहे, त्याचे कारण काय आहे? खंडोबा महाराजाने भक्तांना दर्शन दिले ते लिंगोत्तर रूपामध्ये दिले व चंपाषष्ठीच्या दिवशी ते याच रूपामध्ये प्रकट झाले व मणी व मल्याळ या असुरांचा वध केला होता। तसेच खंडोबारायांची दुसरी पत्नी बाणाईने पण याच रूपात त्यांची सेवा केली। तर आपण शिवलिंगाला पंचामृत, हळद किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालून घ्यावा व 16 रुपयाची नाणे त्या शिवलिंगाच्या समोर ठेवावे। तसेच तुमच्याकडे रुद्राक्ष माळा असेल तर ती सुद्धा तुम्ही या शिवलिंगाला अर्पण करू शकता। वर्षभरात फक्त याच 6 दिवसात आपण शिवलिंगाला हळद लावू शकतो व झेंडूची फुले व्हावी। हे करत असताना आपण खंडोबा मंत्र नक्की म्हणावा। येळकोट येळकोट जय मल्हार किंवा ओम श्री मार्तंड भैरवाय नमः याचा जप केला तरी चालेल। यानंतर यामध्ये आपल्याला कासवसुद्धा पूजायचे आहे। जेजुरीला सुद्धा एक भला मोठा कासव आहे। यानंतर तुमच्याकडे खंडोबा महाराजांचा टाक असेल तर टाक व टाक नसेल तर तुम्ही फोटो पूजू शकता। फोटोमध्ये खंडोबा महाराजांच्या दोन्ही पत्नी असाव्यात असा फोटो घ्यावा व त्याची पूजा करावी।
खंडोबा महाराजांच्या दोन्ही पत्नींची म्हणजेच म्हाळसा व बाणाईची ओटी भरावी व बेल भंडारा उधळावा. तसेच जसं की आपण नवरात्रीत देवीचा मंत्र म्हणतो, आपण देवीचा मंत्र कोणता म्हणतो? उदयोस्तो श्रीरस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, अंबा माता की जय. तशाच प्रकारे आपण खंडेराव महाराज की जय, खंडेराव महाराज की जय, खंडेराव महाराज की जय, एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट हा मंत्र म्हणावा. तसेच आपण दुर्गा सप्तशती पाठ ज्या प्रकारे करतो त्याचप्रकारे मल्हार सप्तशतीचे पाठ 6 दिवस करावेत. तसेच कुलदैवताचा मान सन्मान म्हणजे फुल पोशाख नक्की करावा. पूजा झाल्यावर 6 दिवस सकाळ संध्याकाळी रोज धूप धूप दीप आरती करून भरपूर कापूर जाळून तो घरभर फिरवावा व रोज मल्हार सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर खंडेराव महाराज की जय हा जय जयकार नक्की करावा. तसेच रोज धोतऱ्याचे फूल, झेंडूचे फूल, दवना, चाप्याचे फूल, बेल यापैकी कोणतीही एक मिळाली तरी देवाला व्हावे. पण दुर्गा सप्तशती पाठ ज्या प्रकारे 9 दिवस करतो त्याचप्रकारे मल्हार सप्तशतीचे पाठ 6 दिवस करावेत. तसेच कुलदेवताचा मान सन्मान करावा. तसेच कुलदेवताला जाऊन फुल पोशाख नक्की करावा. पूजा झाल्यावर 6 दिवस सकाळ संध्याकाळी रोज दीपदीप धूपदीप आरती करून कापूर जाळलेले पात्र घरभर फिरवावे. मल्हार सप्तशती वाचून झाल्यावर खंडेराव महाराज की जय हा जय जयकार नक्की करावा. तसेच खंडोबा महाराजांना धोतऱ्याचे फूल, झेंडूचे फूल, दवना, चाप्याचे फूल, बेल यापैकी काहीही एक मिळाले तरी रोज 6 दिवसात व्हावे. रोज देवाजवळून आणलेला भंडारा उधळावा, पिवळी फुले व्हावेत. या भंडाऱ्याला सोन्या इतकं महत्त्व आहे म्हणूनच म्हणलं जातं ना, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ती सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. हळद हे संपत्तीचं प्रतीक आहे आणि आपल्यालाही अशी संपत्ती मिळावी असा आशीर्वाद आपण देवाकडे मागतो. 6 दिवस देव हलवायचे नाहीत व संपाषष्ठी दिवशीच आपण पूजा हलवायची. तर चला मग भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना संपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा. एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट. खंडेराव महाराज की जय, खंडेराव महाराज की जय, खंडेराव महाराज की जय.